रत्नागिरी जिल्ह्यात जिथे हा प्रकल्प होतोय जिथे ही सभा होणार आहे जिथे उद्धव ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतील तिथे आहेत आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ तर टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत उदय पोहोचलाय राजापूर साखर कारखान्याच्या इथल्या हेलीपॅडच्या इथे उदय लक्ष्मण दोघांचंही स्वागत सगळ्यात आधी उदय मुंबईहून रवाना झालेत उद्धव ठाकरे किती वेळात पोहोचतील आणि त्यांच्या स्वागतासाठी कोण कोण आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईहून रवाना झालेले आहेत पुढील चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर राजापूर तालुक्यातील साखर गावामध्ये जे हॅलिपॅड निर्माण केलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आपण त्याच ठिकाणावर आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो हे हॅलिपॅड आहे साखर या गावामध्ये आणि या ठिकाणी हॅलिपॅड जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे हॅलिपॅडची पूर्णपणे सुरक्षात्मक चाचणी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे इथून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राजापूरचा दौरा जो आहे तो सुरू होणार आहे इथून जवळपास जे एकूण दौरा आहे पुढचा त्या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी अधिकृत माहिती जी येथे दिलेली आहे हॅलिपॅड येथून उद्धव ठाकरे निघाल्यानंतर सर्वात प्रथम सोलगाव फाटा जो आहे या सोलगाव फाट्याचे इथे जाणार आहे तिथे काही स्थानिक ग्रामस्थ आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्याशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत त्यानंतर बारसू येथील कातळशिल्प आहे आणि हे कातळशिल्प अतिशय जगप्रसिद्ध असे आहेत आणि त्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा जो आहे तो देखील प्राप्त झालेला आहे युनायटेड नेशनने देखील त्याची दखल घेतली आहे आदिम जमान्यातील मानवांची जी कलाकृती जी आहे ते तिथे कोरीव <गरीण> केलेली आहे अतिशय हेरिटेज प्लेस आहे आणि त्या ठिकाणानंतर गिरमादेवी कोंड जिथे ग्रामस्थ जे आहेत बारसूदले ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत आणि तिथे त्यांची भेट शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे करणार तिथे उद्धव ठाकरे त्यांना संबोधित देखील करतील अशी माहिती मिळते आहे त्यानंतर गिरमादेवी कोंडच्याच गावामध्ये पुढे गेल्यानंतर भगवान सावन यांच्या घरी जी पत्रकार परिषद आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सोबत ठाकरे उदय मी, मी तुला मध्ये थोडस याच्या करता थांबवतो की याच ठिकाणून बारसूच्या समर्थनातला मोर्चा पण निघणार आहे त्याची काय तयारी आहे जी माहिती आता मिळाली मिलिंदी जी, जी आता माहिती मिळालेली आहे त्यानुसार बारसूच्या समर्थनार्थ जो मोर्चा निघणार आहे तो राजापूर तालुक्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी निघणार आहे त्या ठिकाणी जवाहर चौक आहे तिथे भाजपचे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील ते जमणार आहेत आणि तिथे समर्थनार्थ जो मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि हा जे ठिकाण आहे ते साखर या गावामध्ये आहे दोघांमध्ये जवळपास एक तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिपॅड जे आहे ते साखर या गावामध्ये आहे आणि इथून ते थेट बारसू या ठिकाणी जाणार आहेत आणि बारसू इथल्या स्थानिक ग्रामस्थांचे जे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी भेटणार आहेत सध्या जी माहिती मिळते त्यानुसार जे प्रकल्पग्रस्त आहेत जे विरोधक आहेत त्यांनाच फक्त उद्धव ठाकरे भेटणार आहेत मात्र समर्थक जे आहेत त्यांनी अद्याप कुठलाही संपर्क जो आहे उद्धव ठाकरे किंवा खासदार विनायक राऊत यांच्याशी केलेला सध्या भेटणार आहेत ही माहिती मिळते आहे ठीक आहे उदय तू राहाच आपल्यासोबत लक्ष्मणकडे जाऊयात लक्ष्मण मगाशी आपण पाहिलं की जे स्थानिक आहेत गावातले लोक ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी सुद्धा केली आहे आणि त्यांचं आग्रही म्हणणं आहे की हा प्रकल्प काहीही झालं तरी आम्हाला नको पण यापूर्वी काही चर्चेच्या फेऱ्या जिल्हा प्रशासनानं आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल हे सगळे समर्थक विरोधक यांचं काय म्हणणं आहे मिलिंदजी आता आपण या गिरमादेवी कौंड या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे हे येणार आहे या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे ज्या मंडपामध्ये येणार आहे संवाद साधणार आहे त्या ठिकाणी आहेत तर या भागातल्या शेतकऱ्यांच्या या भागातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना ज्या आहेत त्या प्रचंड संतप्त आहे याचं कारण असं आहे की हा प्रकल्प होऊच नाही अशा प्रकारची भूमिका भावना या सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या आहे मात्र ही भावना व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे ऐकून घेण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार असले तरी या ठिकाणी प्रत्यक्ष सभेला ज्यावेळेला परवानगी नाकारली त्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे या चौकामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे त्यांना संवाद साधण्यासाठी काही साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावण्यात आली होती त्या साऊंड सिस्टीमला देखील पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे ही साऊंड सिस्टीम या ठिकाणी उभारण्यात आली होती ही साऊंड सिस्टीम काढून घ्या अशा प्रकारचे आदेश पोलिसांनी या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना दिले त्यामुळे एक संतापाची भावना या सगळ्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे हळूहळू हे लोक जे आहेत ते आता या गिरमादेवी कोण परिसरात जमा होत आहे आपण या भागातल्या काही अधिकाऱ्यांशी बोलूया नेमक्या काय आता परिस्थिती आहे साऊंड सिस्टीमला परवानगी नाकारली आहे अशी सगळी परिस्थिती आहे दबाव आणला जातोय काल आपल्याला परवानगी दिलेली होती माझ्याकडे आहे परवानगी हातात आहे माझ्या आणि आता, आता समजलं की नाकारले म्हणून आता वरिष्ठ आमचे नेते मंडळी तेव्हा त्यांना ते विचारणा करतील परवानगी कोणाकडनं मिळाली होती आपण ऑनलाईन आप होते ना ती परवानगी आणि काल चर्चा सुद्धा झाली होती त्यांच्याशी नेते मंडळांशी अधिकाऱ्यांची आणि तेव्हा ते स्वीकारला परवानगी आमच्या फुटतच झालं होतं आता काय त्यांच्या काय वरून काय आदेश आले असतील त्यांना सुद्धा असू शकेल आता आल्या नेते मंडळी करतील हा प्रकल्प होऊच नाही अशा प्रकारची भावना या भागातल्या लोकांची आहे काय प्रतिक्रिया न नाही हो नाही हो व्हायला पाहिजे ते आमचा विरोधच आहे ठाम विरोध आहे आमचा बोल आपण बघतोय हे लोग है या भागातले शेतकरी हळूहळू हे लोक जे आहेत ते आता या गिरमादेवी कौंड परिसरामध्ये जमा होऊ लागलेले आहे ला आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर गावाच्या वेगळ्या चौकामध्ये अशा पद्धतीनं महिला जमा होत आहे पुरुष जमा होत आहे हळूहळू या ठिकाणी लोक जमा होत आहेत दुसरीकडे प्रति मोर्चा समर्थनार्थ निघतोय तर दुसरीकडे ही विरोध करणारी ही सगळी ग्रामस्थ आहे आजूबाजूला साधारणतः पंधरा ते वीस गावं आहे आणि या गावांमधल्या या महिला देखील या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई का विरोध करताय तुम्ही या सगळ्याला आम्हाला प्रकल्पच नको आहे त्याच्यामुळे आम्ही विरोध करतो जागा आम्हाला इथून हे करते कारण आमची झाडं वगैरे किंवा कलबांच्या बागांवर वगैरे परिणाम होणार हा विनाशकारकच प्रकल्प आहे त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे विरोध आहे त्याला दुसरीकडे या प्रकल्पाच्या समर्थनार्थ देखील मोर्चा निघतो त्याच्याकडे कसं बघतो आपण आमचा विरोधच आहे त्याच्यामुळे आम्ही काय तिकडे बघत नाही विरोधच आहे आमचा पूर्णपणे विरोध आपण बघतोय आपला पूर्णपणे या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया या गावातील महिलांची आहे ग्रामस्थांची आहे त्यामुळे हळूहळू हे लोक जे आहे ते आता उद्धव ठाकरे ज्या वेळेला इथे पोहोचतील साधारणतः हेलिपॅडवर आल्यानंतर एक तासाच्या वेळानंतर ते या ठिकाणी पोहोचतील आणि या ग्रामस्थांशी चर्चा करतील त्यांचं घराणं जे आहे ते ऐकून घेण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी येत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आगमनापर्यंत साधारणतः दोन ते तीन हजार लोक या ठिकाणी जमतील अशा ठाकरेंचा दावा या ग्रामस्थांचा आहे लक्ष्मण तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल हेलिपॅडवर उतरल्यानंतर बारसूच्या इथे जे कातळ शिल्प आहे त्याला भेट देऊन मग उद्धव ठाकरे इथे नागरिकांशी बातचीत करण्यासाठी येतील अर्थात हा वादाचा विषय आहे ज्याचा तो उल्लेख केला असता की तो म्हणजे इथे काल लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आली होती मात्र आज लाऊडस्पीकरला परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे इथे काही वादविवाद संघर्ष होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण लाऊडस्पीकरशिवाय दोन अडीच हजार लोकांची संवाद साधणं ही खरंच अवघड गोष्ट आहे